ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे मित्रांनो 2 मार्च 2022 बुधवार माघ मास कृष्ण पक्ष अमावास्या शततारका नक्षत्र। मित्रांनो आज समुद्र स्नानाला भरपूर महत्व आहे। जसं मागच्या वेळी माघ पौर्णिमेला नदीच्या स्नानाचं महत्व होतं तसंच आज समुद्र स्नानाचं महत्व आहे। शक्यतो जमल्यास आज समुद्र स्नान करावं, त्यामुळे शरीर शुद्धी तसेच आपल्या शरीराला जे लागणारे दोष आहेत किंवा एखाद्या त्वचेचे आजार आहेत ते सुद्धा दूर होण्यात मदत होते। त्याचनुसार जर समुद्राचं तीर्थ आपल्या म्हणजे समुद्राचं पाणी आपल्या घरात आणलं असेल तर त्याने आपल्या देवावरती अभिषेक करावा किंवा त्या घरातल्या ज्या मूर्ती असतील त्याच्यावरती त्याचं प्रोक्षण करावं। ह्यात भरपूर अनन्यसाधारण असं महत्त्व या समुद्र स्नानाला दिलेलं आहे। चला तर सुरू करूया आजच्या 12 राशीचे भविष्य कथन। मेष रास, आज शक्यतो आपण लांबचे प्रवास टाळावे। का तर आरोग्य बिघडू शकते आणि आरोग्य बिघडले आहेत आणि प्रवासही करत असाल तर त्याच्यात जास्ती त्रास होईल आणि ज्या कामानिमित्त आपण प्रवास करत आहात ते काम पूर्ण होणार नाही, त्यामुळे शक्यतो आरोग्य पाहूनच प्रवासाला सुरुवात करा। आजचा दिवस शुभ असेल। वृषभ राशी, आधी केलेल्या चांगल्या कामाचे फळ आज आपल्याला नक्की मिळेल व याची आपल्याला प्रचिती होईल। उशिरा का होईना पण चांगल्या कामाचे फळ मिळतेच हे ब्रीत आपल्या लक्षात येईल आणि त्यानुसार आपण पुढील कामं करा। आजचा दिवस शुभ असेल। मिथुन राशी, आज कुठलेही अनुष्ठान करण्याचा विचार करत असाल तर ते अनुष्ठान जाणकाराचा सल्ला घेऊनच सुरू करा तर आपल्याला नक्कीच यश मिळेल। कर्क राशी, व्यापारी वर्गाला आज मोठा धनलाभ होऊ शकतो, मोठे ऑर्डर्स मिळतील त्यामुळे कामात प्रगती होईल आणि आर्थिक स्थितीही बदलेल आणि वाढेल। सिंह राशी, आज घरातील कोणी व्यक्तींनी आपल्याकडे सल्ला मागितल्याशिवाय फुकटचा सल्ला द्यायला जाऊ नका। आपण दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्यात गैरसमज निर्माण होतील आणि आपण आपल्या फायद्यासाठी तो सल्ला देत आहे असे काहीतरी ठरेल किंवा म्हणले जाईल, त्यामुळे विचार करून सल्ला द्यावा। कन्या राशी, कला आणि साहित्य संबंधित व्यक्तींना आज मोठी संधी मिळेल। आपली कला आपण सादर करू शकता आणि त्या सादर केलेल्या कलेतून आपल्याला फायदाही होईल पुढील वाटचालासाठी। आजचा दिवस शुभ असेल। तू राशी, आज आपल्या आवडीप्रमाणे आपल्या स्वादिष्ट भोजनाचा लाभ मिळणार आहे। महिला वर्गांना आज आरामदायी दिवस ठरणार आहे आणि आपल्या दिवसाचा आपण आज आनंदही घेणार आहे। आजचा दिवस शुभ असेल। वृश्चिक राशी, कला क्षेत्रातील लोकांना कला सादर करण्याचे मोठे व्यासपीठ आज मिळू शकते। त्या व्यासपीठाचा आपण पूर्णपणे वापर करून घ्या अशी संधी पुन्हा मिळणार नाहीये। आजचा दिवस शुभ असेल। धनुराशी, पैशांच्या बाबतीत किंवा कुठल्याही व्यवहार करताना त्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका, तो व्यवहार सांभाळून लक्षपूर्वक करा, पैसे खर्च करा। आजचा दिवस शुभ असेल आणि आपल्याला नुकसान होणार नाही, त्याकडे काळजी। मकर राशी, कोणत्या गोष्टीचा जास्त विचार करू नका, म्हणजे कुठल्याहीच गोष्टीचा जास्त विचार करू नका, टेन्शन घेऊ नका। तसा विचार करून मानसिक त्रास होईलच आणि त्या मानसिक त्रासामुळे आपल्या आरोग्यावरतीचा परिणाम होऊ शकतो, याकडे लक्ष द्या, टेन्शन घेऊ नका। आजचा दिवस शुभ असेल। कुंभ राशी, आज आळसपणामुळे आपले सर्वच कामं रेंगाळतील। आज सकाळपासूनच थोडे अस्वस्थपणा वाटेल, कालच्या कामामुळे कदाचित दमला असाल, पण आज कामाकडे लक्ष द्या। अस्वस्थपणा जर वाटत असेल तर थोडासा आराम करा पण आळस करू नका। मीन राशी, आज कार्यक्षेत्रातील गुरु म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करत असाल, उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रात, उदाहरणार्थ वकिली क्षेत्रात, उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात जर आपण काम करत असाल तर त्या ठिकाणी आपला एखादा गुरु आपण ज्याला मानला असेल की ज्याची आपण वाटचाल म्हणजे त्याच्याकडनं काहीतरी शिकतात आणि त्याच्यावरती फॉलो करत असतात, त्याच्या विचाराप्रमाणे आपण वागत असाल तर असा गुरु कदाचित आपल्याला त्यांच्या चुकीमुळे बदलावासा वाटू शकतो आणि अशामुळे आपल्या आयुष्यातही खूप काही गोष्टी घडू शकतात, त्यामुळे त्याच्याकडे विचार करा। आजचा दिवस शुभ असेल।
चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.